कळंबोलीमधील भारतीय खाद्य निगम यामधील G5B या तांदळाच्या गोडाऊनला सकाळी 7 वाजेच्या सुमारास आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं. या आगीमध्ये मात्र बराचसा तांदूळ जळून बेचिराख झाला. सकाळी 7च्या सुमारास या तांदळाच्या गोडाऊनमध्ये तांदळाला आग लागली. पनवेल महानगरपालिका, कळंबोली अग्निशमन दल आणि सिडको अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं. कळंबोली अग्निशमन केंद्र सिडको येथे आज सकाळी 7:04 आगीची घटना झालेली आहे FCI गोडाऊनमध्ये अशी माहिती मिळाली. अशी माहिती मिळताच आम्ही त्वरित आमचे फायर इंजिनसोबत अधिकारी कर्मचारी इथे येऊन पोहोचलो. बघितलं तर सगळ्या ठिकाणी शटर हे इथे बंद होते. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे कामगार नसल्याने इथे कोणी चाबी घेऊन पण नव्हतं. तर आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो त्यावेळेसमध्ये इथे सगळं शटर हा बंद होता. आम्ही आमच्याकडे असलेले पार आहे, हॅमर आहे, याच्या सहाय्याने आम्ही ते शटर खोलून उघडलेलं. माहिती पडलं इथे जे व्यक्ती होते त्यांच्याकडून की तांदूळ आहे आणि या तांदळाच्या गोडाऊनला इथे आग लागलेली आहे. तर तेव्हा आमच्या कळंबोली फायर स्टेशनच्या 2 गाड्या, खारघरच्या 1 गाडी वॉटर ब्राउझर, नवीन पनवेल अग्निशमन केंद्रातली 1 गाडी आणि पनवेल महानगरपालिका येथील 1 ब्राउझर अशा आमच्या 2, 3, 4, 5 गाड्या इथे आता सध्या कार्य करत आहे आणि बऱ्यापैकी आता इथे आग कंट्रोल झालेली आहे. आग विझवण्याचं काम हे चालू आहे. प्राथमिक माहिती सद्यस्थितीमध्ये देता येणार नाही कारण आग विझवण्याचं काम चालू आहे. तुम्ही पण बघू शकता की सगळीकडे हीट आहे म्हणून प्राथमिक माहिती आग कशामुळे लागली याची देता येणार नाही.